मी जी खालच्या थरातली भाषा जी वापरली, समाजात ते निर्माण करण्याची भाषा वापरली, म्हणून मी म्हटलं की मला पश्चाताप झाले की जरांगे असं कुठं बोललेले. जरांगे उलट नेहमी बोलताना की दिसते की शांतपणाने आंदोलन करायचं, ओबीसी आणि मराठा हा एकत्रच आहे, ते इतके शांतताप्रिय निघाले तर मराठा समाजातला माणूस दुसऱ्याचं घर जाळल हे मला पटत नाही. ह्याच्या मागं काहीतरी षडयंत्र आहे. वर्षाच्या अगोदर ज्यावेळी भुजबळांना भेटलो, त्यांच्या घरी गेलो, त्यांना एवढा मोठे पण मी दिला, त्यांना त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व पाहून मी त्यांना म्हटलं हे शाहू महाराजांचे विचाराचे वारसदार. पण काल त्यांचं जर तुम्ही भाषा पाहिली असेल, एक सरकारमधला तुम्ही एक मंत्री आहात, अनुभवी या, आणि तुम्ही जी खालच्या थरातली भाषा जी वापरली, समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा वापरली, म्हणून मी म्हटलं की मला पश्चाताप झाले की हे मी त्यांना कसं म्हटलं की तुम्ही शाहू महाराजांचे विचारचे वारसदार आहात. मी चुकल्यासारखं मला आज वाटायला लागलेलं आहे. म्हणजे इकडं म्हणायचं की इकडं भासवायचं की तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहात, हा विचार आहे. दोन जातीत तेढ निर्माण करायचा हा विचार घेऊन तुम्ही चालले. समता परिषद म्हणतात, समताचा अर्थ काय? ही की सगळ्या जातीतल्या लोकांना एकत्र ठेवणंच ही समत आहे. सगळ्या समाजाला न्याय देणार, म्हणून न्याय जरांगेंना देणार का? हाच सल्ला तुम्ही भुजबळांना देता, तसं जरांगेंनाही तुम्ही सांगणार. मला कुठेही, कारण दोन्ही बाजूला होत आहे, बरोबर आहे ना, मला कुठेही दिसलं नाही की जरांगे असं कुठं बोललेले. जरांगे उलट नेहमी बोलताना की दिसते की शांतपणाने आंदोलन करायचं, ओबीसी आणि मराठा हा एकत्रच आहे, असंच त्यांनी नेहमी संभाषण केलेलं आहे. माझ्यापर्यंत हेच आहे आणि तुमच्यापर्यंत सुद्धा तेच आहे. घर जे जाळलेले आहेत, माझं परत स्पष्ट मत आहे की घर जाळणं ह्याला मी केव्हा सपोर्ट करतो, मी केव्हाही सपोर्ट करतो. पण ज्यांनी कोणी केलेले आहेत, ज्यांनी कोणी जाळलेले आहेत, तुमच्याकडे प्रूफ आहेत, त्यांच्याकडे कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे एका समाजाने दुसऱ्या समाजाचे जाळलेत मी असं म्हणणार सुद्धा नाही. कारण का ज्या पद्धतीने 58 मोर्चे निघाले मराठा समाजाचे, ते इतके शांतताप्रिय निघाले तर मराठा समाजातला माणूस दुसऱ्याचं घर जाळल हे मला पटत नाही. ह्याच्या मागं काहीतरी षडयंत्र आहे आणि त्याच्यात सरकारने तुमच्याकडं खातं आहे, गृह खातं आहे, तुमच्याकडं यंत्रणा आहे, तुम्ही लावा. जर काय त्याच्यात कोण दोषी असेल त्याच्यात कारवाई होणार.